हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत खानदेशातील स्पेशल मेनू। तर त्यासाठी मी घेतली आहे तुरीची डाळ 3 वाट्या, नंतर डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये लावून दिली, जे पातेल्या कुकरमध्ये पाणी घालून नंतर डाळीत पाणी घालून हळद व मीठ टाकून नंतर हम चांगला मिक्स करून घ्यायचा आणि कुकरमध्ये लावून द्यायचा। कुकरमध्ये पातेले ठेवल्याच्या आतमध्ये लिंबू टाकायचा, कारण कुकर खराब होत नाही। नंतर झाकण लावून 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तोपर्यंत आपण पीठ भिजवायला घेऊया। तर मी घेतले जिरी, मीठ आणि 1 वाटी रवा आणि ओवा, तो हातावर चोळून घ्यायचा। नंतर 2 वाटी गव्हाचं पीठ, 3 वाटी गव्हाचं पीठ, तर आपल्याला जेवढे बनवायचे त्या हिशोबाने घ्यायचं। नंतर ते चांगलं मिक्स करून घ्यावं। नंतर त्यामध्ये थोडं तूप टाकणार। तर खानदेशमध्ये खूप फेमस आहे। कोणकोण खानदेशमधून व्हिडिओ बघताय नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आता मी गरम केलेलं तूप टाकणार आहे। नंतर पाणी टाकून पीठ चांगलं म्हणजे घट्टसर मळून घ्यायचं आहे। खूप छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं एक गोळा तयार करून। नंतर आता बघूया आपला कुकर कुठपर्यंत आला। तर आता आपला गोळा शिट्ट्या पण झाल्या कुकरच्या, तोपर्यंत आपला गोळा पण झाला। आणि असे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला जेवढ्या पद्धतीत पाहिजे तेवढं। आणि हातावर खूप छान असं मळून त्याचा आपण गोळा बनवून घ्यायचा म्हणजेच रोडगे। तर झाल्याच्या नंतर आपण ओव्हनवर करणार आहे, ते भाजायचे नाही आहे, ओव्हनवरच भाजणार आहे। तर लाईटचं ओव्हन नाही आहे, हे गॅसवरचं ओव्हन आहे। तर रोडग्यांना मी आधी तूप लावून घेणार आहे, हे गरम करायला ठेवलं आणि रोडग्यांना तूप लावून घेणार आहे कापूसच्या साह्याने। आणि नंतर तापलं ते ओव्हन तापायसाठी ठेवलं आहे आणि इकडे उकडायसाठी पण ठेवलं आहे, कोणाकोणाला तसे आवडतं उकळून। आणि आता इथे ठेवून देणार मी वाफवण्यासाठी, वाफणं म्हणजे भाजण्यासाठीच। तर गॅसची फ्लेम लोच ठेवायची थोडी, नंतर तोपर्यंत ते होते तोपर्यंत आपण इकडे वरणाची तयारी करूया। तर वरण फोडणीसाठी हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, जिरे आणि मोहरी। तर 1 वेळेस 10 मिनिटानंतर परत परतून उलटं पलटं करून घ्यायचे। आणि नंतर साईडला मी फोडणी द्यायची तयारी करते। तर तेलामध्ये मिरच्या टाकल्या आणि हिंग, जिरे आणि मोहरी टाकली। तेल थोडं कमी दाबलेलं होतं, तर नंतर वरण सोडून द्यायचं आणि मिरच्यांमध्ये मीठ आवर्जून टाकायचं, कारण ठसका येत नाही। तोपर्यंत आपले रोडगे पण तयार आहेत, ते बघा कसे दिसत आहेत। आणि सर्व करूया वरण रोडगे, या खायला सगळ्यांनी। तर वरण रोडगे कोणाकोणाकडे कशा पद्धतीने बनवतात मला सांगा। आणि डाळ बाटी पण बोलतात आणि वरण रोडगे राजस्थानमध्ये खूप फेमस आहे हा पदार्थ। आणि आमच्याकडे वरण रोडगे आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।